बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रिटिश आयलंड सेंट हेलेनावर बनलेलं विमानतळाला जगातलं सर्वात निरुपयोगी विमानतळ म्हटलं जाऊ शकतं, कारण इथे पहिली कमर्शियल फ्लाईट विमानतळ बनल्यानंतर एक वर्षांनी आली. या विमानतळाला बनण्याकरता 2453 कोटी रुपये खर्च झाले. हे विमानतळ जिथे आहे तिथे आयलंड साऊथ अटलांटिकच्या मध्यावर स्थित आहे. इथे नेपोलियन बोनापार्ट राहत होते जेव्हा त्यांना निष्कासित केलं होतं. 2016 मध्ये बनलेल्या या विमानतळावर जेव्हा पहिली कमर्शियल फ्लाईट पोहोचली तेव्हा सगळ्या यात्रींचं स्वागत केलं गेलं. या क्षेत्रामध्ये चारीकडे मोठमोठे खडक आहेत आणि घरं पण वेगळ्याच पद्धतीनं बनलेले असून हे पर्यटनाकरता अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचायला खूप मोठी यात्रा करावी लागते, म्हणून अनेक वर्षांपासून विमानतळ बनवायची योजना होती, परंतु झालेलं विमानतळ हे निरुपयोगी सिद्ध होत आहे. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.